दरवर्षी 23 ते 27 मे ह्या 5 दिवसांमध्ये 5 व्याख्यानं आपण दरवर्षी घेत असतो. तसंच हे 8वं वर्ष आहे, तर आपणा सर्वांचे यानिमित्ताने स्वागत करतो. आपल्या व्यासपीठासमोरील मान्यवरांना मी विनंती करेल की त्या स्थानापन्न व्हावं. आजच्या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्रशांत मोहळे, शहराध्यक्ष वनवासी कल्याण आश्रम, यांना आमंत्रित करतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माऊली सभागृहात उपस्थित सर्व वनवासी कल्याण आश्रमावर प्रेम करणाऱ्या नगरकरांचे प्रथमतः मी स्वागत करतो. आपण गेली 7 वर्ष आवर्जून वनवासी कल्याण आश्रम नगर आयोजित कैलासवासी ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहत असतात. यंदाचे हे 8वे वर्ष आहे. कल्याण आश्रमाचे कार्य कसे चालते हे देखील आपणास माहीत आहेच, परंतु आज जे कोणी प्रथमच येथे आले असतील त्यांना वनवासी कल्याण आश्रमाची ओळख व्हावी आणि गेल्या वर्षभरात ज्या काही नवीन गोष्टी या कार्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्याचा परिचय व्हावा म्हणून खरे तर मी या ठिकाणी उभा आहे. वनवासी कल्याण आश्रम काय कार्य करते हे समाजापर्यंत पोचवण्यासाठी एखादे व्यासपीठ असावे असा विचार करून 2011 पासून ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे व गेली 7 वर्षे ही व्याख्यानमाला यशस्वीपणे चालू आहे. नुसतीच वनवासी कल्याण आश्रमची ओळख व्हावी असे न राहता समाज प्रबोधनाचे कार्य देखील या व्याख्यानमालेमार्फत व्हावे हा उद्देश ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावर्षी श्री प्रदीपजी रावत, सुश्री नुपूर शर्मा, श्रीयुत आशुतोष बापट, श्रीयुत सुनीलजी देशपांडे आणि श्रीयुत विनयजी पत्राळे या व्याख्यानमालेत आपले विचार मांडण्यासाठी येणार आहेत. आज या ठिकाणी श्री प्रदीपजी रावत आले आहेत. मी त्यांचे वनवासी कल्याण आश्रम नगरच्या वतीने स्वागत करतो. वनवासी कल्याण आश्रम ही वनवासींसाठी वनवासीसह अखिल भारतीय स्तरावर कार्य करणारी अशी एक संस्था आहे. वनवासी म्हणजेच आदिवासी. शहरात राहणारे शहरवासी, गावात राहणारे ग्रामवासी आणि वनात राहणारे वनवासी म्हणून आदिवासी म्हणजेच वनवासी. वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना 1952 साली जशपूर नगर, पूर्वीचा जो मध्य प्रांत होता म्हणजेच आत्ताचा छत्तीसगड, येथे श्री बाळासाहेब देशपांडे यांनी केली. साधारण 1975 पासून वनवासी कल्याण आश्रमाच्या भारतभराच्या विस्ताराची योजना करण्यात आली. त्याप्रमाणे 1979 पासून नगर जिल्ह्यातील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याची सुरुवात झाली. सुरुवातीला शिक्षण व आरोग्य याच 2 आयामांवर कार्य सुरू झाले. अकोले येथे वसतिगृह तर शेंडी भंडारदरा येथे आरोग्य केंद्राची सुरुवात झाली. हळूहळू कार्याची व्याप्ती वाढत गेली. 2017 सालचा विचार केला तर अनेक आयामावर वनवासी कल्याण आश्रम कार्य करीत आहे. ते आयाम पुढीलप्रमाणे: अकोले येथे गुहक वसतिगृह चालवलं जाते. गेले 35 वर्षापासून ते वसतिगृह चालू आहे. तिथे शिक्षण व राहण्याची व्यवस्था केली जाते. शेंडी भंडारदरा येथे आरोग्य प्रकल्प, त्याअंतर्गत आरोग्य रक्षक, आरोग्य शिबिर व उपचार असं काम केलं जातं. बालगोकुलम, त्याच्यानंतर बालसंगोपन, कुपोषण व गर्भवती महिलांसाठी सार्वजनिक डोळा जेवण असे कार्यक्रम केले जातात. ग्रामविकास, ग्राम आरोग्य
धर्मजागरण, श्रद्धा जागरण, जनजाती हितरक्षा, रक्षाबंधन व गणपती स्थापना असे कार्यक्रमही होतात. शेती विकास, खेलकूद, नगरीय जनजाती एकत्रीकरण म्हणजे या पद्धतीने नगरीय कार्य चालते. त्याच्यामध्ये वृक्षारोपण, बचत गट, प्रचार व प्रसार अशा प्रकारे सांगता येईल. आपण सर्वजण या विविध आयामांची तपशीलवार माहिती पुढील चार दिवसामध्ये घेणार आहोत. परंतु मला मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या एका कार्याचा मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो आहे, आणि तो म्हणजे अकोले येथील वसतिगृहाच्या नवीन वास्तूचे बांधकाम. सध्या असलेली वसतिगृहाची इमारत 35 वर्ष जुनी आहे. ती कुठे कुठे पडझड पण झालेली आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान वापरून भव्य अशा नवीन वास्तूचे काम प्रगतीपथावर आहे. एकंदर 2.5 कोटीपर्यंत अंदाजे खर्चाचे अनुमान असून भविष्यात मुलांच्या संख्येत पण वाढ करण्याचा मानस आहे. एकूण बांधकामापैकी वास्तूची म्हणजे मुलांच्या राहण्याची इमारत एक वास्तू तेथे तयार झालेली आहे. त्याचे भूमिपूजन व उद्घाटन असा प्रवास आम्ही आपणासमोर गेल्या 2 वर्षामध्ये वेळोवेळी सादर करत आलो आहोत. त्या कामास देखील आपण वेळोवेळी सढळ हाताने मदत केलेली आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादामुळे हे काम पूर्ण होऊ शकले आहे. त्याबद्दल वनवासी कल्याण आश्रमचे सर्व कार्यकर्ते आपले आभार मानतात. माझी आपणास अशी विनंती आहे की आपण आपल्या सोयीप्रमाणे एकदा तरी अकोले येथील नवीन वास्तू आवर्जून पाहावी. आपण सर्वजण सामाजिक बांधिलकी जपणारी माणसे आहोत, त्यामुळेच आम्हास असा विश्वास आहे की आमच्या या उपक्रमात आपण देखील मोलाचे योगदान देऊन सहकार्य कराल. लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही अपेक्षा. धन्यवाद. आज आपले जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत तर त्यांचा एक छोटेखानी सत्कार किंवा स्वागत असं आपण करणार आहोत. तर मी श्री प्रशांतजी मोळे यांना विनंती करेल की त्यांनी श्री दिनेशजी काम यानंतर माननीय सुनीलराव देशपांडे प्रांत कार्यकारिणी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र प्रांत यांना मी विनंती करेल की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित नगरकर नागरिक, वनवासी कल्याण आश्रमाच्या व्यासपीठावरून बोलायचं असल्यामुळे कदाचित मला ही संधी मिळाली असावी. अन्यथा माझं प्रमुख काम हे प्रमुख वक्त्यांना इथपर्यंत आणणं हे होतं. परंतु आत्ता आपण वनवासी कल्याणश्रमाच्या कार्यक्रमांविषयी ऐकलं तर कुठलाही कार्यक्रम याच्या मागची प्रेरणा जी असते त्या प्रेरणेविषयकचा थोडा परिचय करून देण्यासाठी मी ते उभा आहे.
साधारणतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शोध घेण्याचा भरपूर प्रयत्न हा आत्तापर्यंत झालेला आहे. दैनिक शाखेत जाणारे सोडून बाकी सर्वांनी पुस्तकातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला त्याला एक मोठी मर्यादा आली की या संस्थेची नक्की ताकद कशात आहे याचा तितकासा नीट शोध काही त्यांना लागू शकला नाही. कारण या विषयाचं तत्त्वज्ञान म्हटलं तर जे तत्त्वज्ञान म्हणून सांगितलं जातं हे परंपरेने लोकांनी ऐकलेलं होतं. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवकांनी नवीन काही तत्त्वज्ञान म्हणून सांगितलं असं आपल्याकडे काही घडलेलं नव्हतं. अन्य कुठलीही गोष्ट अशी नव्हती की जी वैशिष्ट्य म्हणून आपल्याकडे राष्ट्रीय संघ समजून घेता आला. असं साहित्य स्वतःच असं वेगळं काही साहित्य नव्हतं. कोणतीही गोष्ट नव्हती की जी संघाबाहेर राहून संघ समजू शकला असता. आत्ता ही जी व्याख्यानमाला चालते ती व्याख्यानमाला ज्यांच्या नावाने चालू आहे ते आपल्या राजाभाऊंचे वडील आहेत. हा त्यांचा परिचय आत्यंतिक मर्यादित आहे. गणेश महादेव मुळे यांचा परिचय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिचय आहे. म्हणून मी एवढी आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयक प्रस्तावना केली. त्यांचा परिचय म्हणजे ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करायचे, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मॅनेजर होते, हा त्यांचा एक परिचय आहे. परंतु ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते म्हणजे काय होते, कोणतेही वेगळं सामान्य माणसापेक्षा कुठलंही वेगळं आयुष्य न जगताना सुद्धा या समाजाची किती चिंता करता येते असं ज्या कार्यकर्त्याला वाटतं ती तो कार्यकर्ता ही संघाची शक्ती आहे. अशा अर्थाने ग म मुळे ही एका अर्थाने राष्ट्रीय स्वयंसंघाची प्रेरणा किंवा शक्तिस्थान होतं. माझा त्यांचा परिचय स्वाभाविकपणे होता आणि स्वाभाविकपणे राहुरीमध्ये ते असताना त्यांच्याकडे मुक्कामाला त्यांच्याकडे जात असल्यामुळे त्यांचे वैयक्तिक स्वभावातल्या अनेक गोष्टी मला परिचित होत्याच. परंतु स्वतः आजारी असताना सुद्धा ज्या दिवशी नोकरी संपली त्याच्यानंतर संघाचं अपील होतं, एक वर्षभर संघाच्या कामासाठी पूर्णवेळ द्या. संघ कामासाठी पूर्णवेळ तरुणपणी जाणं हे वेगळं असतं, कारण तेव्हा मान अपमानाचे कंगोरे किंवा स्वभावाचा एक साचीवपणा हा तेवढासा झालेला नसतो. परंतु ज्या वेळेस गममुळे हे पूर्णवेळ गेले त्यावेळेस ते निवृत्त झालेले होते आणि अशा पोझिशननी निवृत्त आलेले होते की ते एका बँकेचे ब्रांच मॅनेजर होते आणि तिथनं ते निवृत्त झालेले होते. त्याच्यानंतरसुद्धा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहणं, तिथे प्रवास करणं, एसटीतनं प्रवास करणं या गोष्टी एखाद्या सीझंड माणसासाठी सोप्या नसतात. पण ते स्वयंसेवकच होते, आयुष्यभर ते स्वयंसेवकच राहिले होते. त्यामुळे हा नवीन ही नवीन भूमिका आहे. म्हटल्याबरोबर जुनी जी भूमिका होती मॅनेजर पदाची एक प्रतिष्ठेची ती एका क्षणात त्यांनी बाजूला ठेवली. हे संघाचं त्यांचं स्वयंसेवकत्व होतं, ही त्यांची ताकद होती आणि हीच संघाची पण ताकद होती. तसे ते तब्येतीने फार चांगले नव्हते, ते त्यांना दम्याचा त्रास असायचा. पण याच्यानंतरसुद्धा अतिशय दम्याचा त्रास असतानासुद्धा मी आलोय कळल्यानंतर तसेच उठून बाहेरून बसणार आणि काय नवीन चालू आहे संघकामात, काय नवीन झालं, एक काय 8-10 दिवस फिरून आलात, काय कळलं, काय नवीन लक्षात आलं, हे प्रश्न त्यांचे कधीही संपले नाहीत. त्यांची तब्येत कशी असू दे पण मी आलो म्हटल्यानंतर संघाच्या कामाची आता नवीन काय स्थिती आहे हे जाणून घ्यायला ते कायम उत्सुक असायचे. आणखीन एक वैशिष्ट्य असतं
त्यांच्या माझ्या वयातही स्वाभाविकपणे खूप अंतर होतं, तरीसुद्धा त्यांच्या वागण्यात इतका मोकळेपणा असायचा की आपल्याला एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण हवं असेल, आपल्या मनात एखादी वाईट गोष्ट जरी आली असेल तरी ती शेअर कुणाशी करायची असा प्रश्न नगर जिल्ह्यात पडू नये अशी जी काही थोडी माणसं माझ्या पाहण्यात होती त्यातले एक गममुळे होती. ते इतके मन मोकळे असायचे की तुम्ही कोणतीही गोष्ट त्यांच्याशी सहजपणे बोलू शकायची आणि त्याचबरोबर तुम्हाला विश्वास असायचा की समोरचा माणूस ऐकताना कुठल्याही प्रकारे त्याच्या मनामध्ये या विषयावरनं पूर्वग्रह निर्माण होत नाहीत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता, यांच्याशी त्यांचे जसे संवाद होते तसेच त्यांचे माझ्याबरोबर संवाद होते असं मला वाटेल इतका मोकळेपणा त्यांच्या वागण्यामध्ये असायचा ही ती संघाची ताकद आहे. असा कार्यकर्ता ही संघाची ताकद आहे म्हणून गममुळे कशी व्यक्ती होती हे जरा समजून घेण्याची आवश्यकता आहे. थोडंसं खाजगी बोललं तर त्यांना प्रत्येक गोष्ट घरातली आवडेलच अशी नव्हती, तरीसुद्धा ते सहजपणे त्या गोष्टीचा स्वीकार करू शकायचे. मी जेव्हा स्वतः गृहस्थी झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ते जे आपण गममुळ्यांकडे पाहिलं होतं की त्यांना ती गोष्ट आवडत नव्हती पण त्यांनी कधीच दाखवून दिली नाही की आपल्याला ही गोष्ट आवडत नाही. माझ्या प्रचारकी कालखंडात तर ते मला पालकासारखे होतेच पण मला लक्षात आलं की माझ्या नंतरच्या कालखंडासाठी सुद्धा ते माझ्यासाठी पालकच होते. तशा अर्थाने एकुलता एक मुलगा असला की तो प्रचारक जावा असं फारशी इच्छा नसते, परंतु उत्साहाने ते या गोष्टीसाठी तयार झाले की नाही माझा मुलगा प्रचारक गेला पाहिजे. इथपर्यंतसुद्धा ठीक होतं पण त्याच्या पुढे एक अवघड निर्णय घ्यायचा होता. त्याच्यात माझा आणि त्यांचा संबंध थोडा आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मुलालासुद्धा आमचा आपापसातला हा संवाद बहुतेक माहीत नसावा. माझी इच्छा होती की राजूनी इथे व्यवसाय करावा नगरमध्ये, नगरच्या तत्कालिक संघकामाच्या ज्या काही गरजा होत्या त्याप्रमाणे एक यशस्वी व्यावसायिक कार्यकर्ता प्रमुखपदी असणं ही नगरच्या संघकामाची गरज होती असं मला वाटत होतं आणि म्हणून मी त्यांच्याशी अभूषे बोललो होतो की तू व्यवसाय कर, कोणती व्यवसायाची पार्श्वभूमी नाही काही नाही तरीसुद्धा ते करावं असं म्हणलं होतं. आणि ही गोष्ट मी जेव्हा गममुळ्यांशी बोललो तेव्हा हे सगळे मुद्दे होते, त्यांची निवृत्ती जवळ आलेली होती, तो काही व्यवसायी स्वभावाचा माणूस नाही, व्यवसाय करायला लागल्यानंतर संघ करत बसला तर व्यवसाय हा 24/7 करायचा गोष्ट आहे, या सगळ्या अडचणी ज्या स्वाभाविकपणे कुठल्याही वडिलांना वाटल्या पाहिजे त्या त्यांनाही वाटत होत्या. परंतु मी त्यांना सांगितलं हे असं नाही, तो दोन्ही गोष्टी करू शकेल आणि ही संघाची गरज आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यांनी कधीही हा विषय काढला नाही की अशा धोक्याच्या वळणावर माझ्या मुलाला का पाठवता, उलट त्याला व्यावसायिक बनण्यासाठीच मदत केली, त्यांच्या मित्रांनीच पहिली स्कीम त्याला घर बांधायसाठी दिली होती. या सगळ्या गोष्टी अशा आहेत की दिसायला अतिशय सामान्य वाटतात हेच त्या शक्ती आहे पण या वैयक्तिक आयुष्यात अतिशय महत्त्वाच्या असतात. अशी दुसऱ्यांनी सुचवलेली गोष्ट आपण विचार करून पहा की आपल्या मुलावर आपल्यापेक्षा कुणीतरी थोडा अधिकार जास्त गाजवला आहे असा भाव जर एखाद्या वडिलांच्या मनामध्ये आला तर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल. म्हणून गममुळ्यांची आठवण आवश्यक आहे की संघ कार्यकर्ता म्हणून स्वतःला कसं मोल्ड करायचं असतं व्यावसायिक कार्यकर्ता म्हणून, हे त्यांनी त्यांच्या वर्तनामधनं कायम कायम दाखवून दिलेलं होतं. त्यांच्या घरामध्ये अनेक व्याप झालेले होते, अनेक अडचणी येऊन गेल्या होत्या पण ते कधीही या अडचणीत कुठेही केव्हाही कुणाशीही बोललेले नाही. आज नोकरी संपली
की दुसरे दिवशी संघ कार्यकर्ता म्हणून त्यांनी वेगळा पोशाख आपोआप परिधान केल्यासारखे कामाला लागले होते. त्यांना कुठलीही कामं सांगा, निधी संकलन हा एक अतिशय क्लिष्ट प्रकार असतो. अनेक कारणासाठी निधी लागतो, तो निधी गोळा करणं हा एक व्याप असतो. त्यासाठी दुसऱ्यांशी बोलताना एक वेगळं कार्यकर्ते पण लागतं. अनेक जणांना दुसऱ्याकडे चांगल्या कामासाठी पैसे का मागता येत नाहीत, याचं एक प्रमुख कारण असं असतं की प्रत्येक गोष्ट मी पर्सनली घेतलेली असते. मी पैसे मागितले याचा अर्थ सुनील देशपांडे या माणसाने पैसे मागितलेत आणि त्याचा काहीतरी रिटर्न समोरचा माणूस मागू शकेल म्हणून मी पैसे मागत नाही. पण गममुळ्यांना हा प्रश्न कधी पडला नाही. त्यांना असं कधी वाटलं नाही की मी ब्रांच मॅनेजर आहे म्हणून पैसे मागतो आहे. नाही, संघ कामासाठी पैसे मागतो आहे इतका कमलदल हा भाव त्यांच्या मनात कायम राहिला म्हणून ते केव्हाही पैसे गोळा करू शकले. आणि वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही त्यांनी फाडलेल्या कुठल्याही पावत्या पहा, म्हणजे नंतरचा मला माझा संबंध राहिला नाही परंतु माझ्या कालावधीत तरी, तर असं कधी झालेलं नाही आहे. मी ते ब्रांच मॅनेजर आहे, इतक्या जणांना कर्ज दिलेलं आहे. पूर्वीच्या काळी कर्ज देणं म्हणजे ब्रांच मॅनेजर म्हणजे देवासारखा वाटायचा अशी अवस्था असायची. त्यामुळे अशा कर्ज घेतलेल्यांकडनं निधी मागितला आहे आणि चला दिल्यानंतर तासाभरात पावत्या फाडून तुमचं पावती पुस्तक पैसे दिले विषय संपला असं केलेलं नाही. त्यांनी एकाही त्यांनी कर्ज दिलेल्या माणसाकडनं कधी निधी गोळा केला नाही. घरोघर जाऊन लोकांना विषय समजून सांगून जे पैसे मिळतील ते पैसे त्या ठिकाणी त्यांनी गोळा केले होते. आपला व्यावसायिक गुणवत्ता, आपली व्यावसायिक गुणवत्ता किंवा व्यावसायिक स्थान आणि संघ काम याच्यात त्यांनी व्यवस्थित अंतर ठेवून दाखवलं होतं की कशाप्रकारे संसकांनी आपलं संसकत्व पार पाडायचं असतं. आणि हे सगळं करत असताना, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी हे सर्व करून दाखवलेलं होतं. आणखीन एक लिटमस टेस्ट आहे संसकत्वाची, की कायम काम करणारी परंपरा, घराची म्हणून रचना असावी लागते. ते स्वतः कार्यकर्ते होते, त्यांच्या काळात संघाचं घर असं त्याचं स्वरूप ठेवलं होतं. कुणी केव्हाही त्यांच्या घरी यावं, सहजपणे तिथे वावरावं हे कायम घडत होतं. पण त्यांच्या अप्रोक्षसुद्धा ते घर परंपरेने संघाचं चालल्यासारखं, त्यांच्या मुलाचंच घर असं नाही, त्यांच्या पुतण्यांचं घर असं जरी आपण पाहिलं तरी या सर्व ठिकाणी तुम्हाला संघाचं वायुमंडल पाहायला मिळतं. याचं कारण 24 तास त्या माणसांनी संघाच्या हिताचा इतका विचार केला की माझ्या कुठल्याही कृतीने संघ अडचणीत येईल हे चालणार नाही. अतिशय साध्या गोष्टी होत्या, त्यांच्या चांगल्या गोष्टी तर अनेक सांगता येण्यासारख्या आहेत. त्यांनी रामजन्मभूमीत आंदोलन केलं पण हे सांगणारे अनेक जण भेटतील. परंतु त्यांच्या संघ काम करण्यातले जे बारकावे होते की जे कार्यकर्त्याला प्रेरणा द्यायचे, असे प्रसंग थोडक्यात आपल्यासमोर सांगून संघाची शक्ती असलेली, शक्ती म्हणजे संघाचा कार्यकर्ता. आणि संघाचा कार्यकर्ता कसा असतो, अतिशय सामान्य असलेला कार्यकर्ता कसा काम करत असतो याचं उदाहरण म्हणजे गममुळे. आणि म्हणून मी आपल्यासमोर थोडक्यात त्यांचा परिचय करून दिलेला आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री प्रदीपजी रावत यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री समीर पटवर्धन यांना आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित श्रोतृवृंद, आज कैलासवासी गममय स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पामध्ये प्रमुख वक्ते माननीय प्रदीपजी त्र्यंबक रावत यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यापुढे उभा आहे. वास्तविक सदर व्याख्यानमालेसाठी आमंत्रित सर्वच मान्यवर वक्ते इतके लोकप्रिय असतात की त्यांचा परिचय इथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना प्रथमपासून असतोच.
परंतु कार्यक्रमाची एक औपचारिकता म्हणून मी त्यांचा परिचय करून देत आहे. प्रदीपजी हे दादा रावत या नावाने सर्वांना परिचित आहेत. 22 सप्टेंबर 1956 रोजी एरोंडोल येथे जन्म घेतलेले प्रदीपजी त्र्यंबक रावत यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलूच म्हणावे लागेल. प्रदीपजी स्वतः उद्योजक असून मॉड्युलर फर्निचरची निर्मिती अद्ययावत पद्धतीने ते पुण्यामध्ये करतात. पतित पावन संघटना अध्यक्षपदापासून त्यांच्या कारकिर्दीची पताका उन्नतच होत गेली. पश्चिम प्रांत अध्यक्ष, पुणे येथून खासदार आणि सावरकर अध्ययन अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून प्रदीपजी सध्या कार्यरत आहेत. मराठी भाषेचा वापर अधिकाधिक होण्यासाठी त्यांनी विकिपीडियावर चळवळ उभारली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी प्रदीपजी सतत आग्रही आणि क्रियाशीलही असतात. मोडी लिपीतील साहित्य जपले जावे यासाठी देखील प्रदीपजी क्रियाशील आहेत. सर्वात कौतुकास्पद म्हणजे 3 वर्षापूर्वी प्रदीपजींनी पुणे येथे रावत नेचर्स अकॅडमीची स्थापना केलेली आहे. या संस्थेमध्ये तरुण वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी विज्ञानाच्या पुस्तकांसह अन्य विषयातील देखील जवळजवळ 6,000 पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्याची मोठी कामगिरी खास उल्लेखनीय म्हणता येईल. नजीकच्या भविष्यात विज्ञान विषयाशी निगडीत दुर्मिळ पुस्तके वाढवण्याचा प्रदीपजींचा संकल्प आहे. राष्ट्रीय सेवक संघाची विचारधारा तरुणांमध्ये रुजावी यासाठी देखील दादा सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे त्यांना संघाचे यूथ आयकॉन म्हणून संबोधले जाते. एकूणच पाहता हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आम्हा नगरकरांना प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल. संयोजकांनी मला प्रदीपजींचा परिचय करून देण्याची सुसंधी दिली याबाबत मी त्यांचे आभार मानतो आणि माझे परिचयाचे काम पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. व्याख्यान सुरू होण्यापूर्वी उद्याच्या व्याख्यानाची एक सूचना आहे. उद्याच्या व्याख्यानाविषयी उद्याचं जे व्याख्यान आहे ते व्याख्याते आहेत सुश्री नुपूर शर्मा, ज्या भाजपाच्या प्रवक्त्या आहेत. व्याख्यानाचा विषय आहे भारतीय नारी कल आज और कल. यानंतर एक गीत होईल, वैयक्तिक गीत, ज्या गीतासाठी चिन्मय देशपांडे येईल. त्यानंतर गीत झाल्यानंतर व्याख्यान होईल आणि व्याख्यानानंतर पसायदानाने व्याख्यानाचा आपल्या आजच्या दिवसाचा शेवट होईल. तर मध्ये कोणतीही सूचना मिळणार नाही. गीत झाल्यानंतर आपले जे मान्यवर आहेत ते मान्यवर व्यासपीठावरनं व्यासपीठासमोर बसतील आणि व्याख्याते व्याख्यान सुरू करतील आणि त्यानंतर पसायदानाने व्याख्यानाचा शेवट होईल. चिन्मय देशपांडे. गीत सांगतो. हा जिंक्य आहे नरसिंहांचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश. उसळले रक्त हे पुन्हा अगस्ती ऋषींचे, सळसळले उज्ज्वल शौर्य भीष्म भीमाचे. रसरसले तेज हे प्रताप गोविंदाचे. श्री शिवरायांचा दुमदुमला आवेश, हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश. हे उधाण आले पुन्हा शक्ती सिंधूला, धगधगल्या हृदयी स्वातंत्र्याच्या ज्वाला. प्रत्येक वीर प्रलयंकर रुद्रची गमला, प्रत्येक चढवितो रणवीराचा वेश, हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश. नेत्रातून झडतो प्रलयीचा अंगार, अन नसानसातून बिजलीचा संचार.
आकाशा चिरते विजयाची ललकार मृत्युंजय सजले घ्याया रिपूचा घास हा जिंक्य आहे नरसिंहांचा देश हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश निज शिरा घेऊनी आपुल्याच हातात आई स्तव लढते धडही संग्रामात झुंजता रिपुशी बनुनी झंझावात मर्दाचा जोवर अखेरचा तो श्वास हा जिंक्य आहे नरसिंहांचा देश हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश सर्पांनो येथे गरुड सैन्य सजलेले श्वानांनो येथे सिंह सैन्य सजलेले गवतानो येथे वणवे हे धगधगले हे शेन सुसज्जित करण्या कपोत नाश हा जिंक्य आहे नरसिंहांचा देश हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश धन्यवाद ग म मुळेंच्या स्मृतीला अभिवादन करून आज मला जो विषय दिला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा महाराष्ट्रामध्ये जो स्वातंत्र्यसंग्राम झाला त्या विषयावरती बोलायचं आहे. थेट विषयाला सुरुवात करण्यापूर्वी इतिहासाचं आणि वर्तमानाचं नातं काय ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे आहे. इतिहासाचं वर्तमानाशी फार फार थेट नातं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं गेटवे ऑफ इंडियाला जेव्हा पुतळा बसवला गेला माझ्या अंदाजाने 1960 साली ते यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते तो बसवला होता आणि यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर पाकिस्तानची सीमा शोधायला आपल्याला फार दूर जावं लागलं नसतं ती तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन भिडली असती. असं वर्तमानाशी इतिहासाचं नातं असतं. आज जगाच्या नकाशावरती हिंदुस्तान नावाचा जो देश अस्तित्वात आहे ज्याचे आपण सदस्य आहोत हा देश त्याचं वर्तमान अस्तित्व हे कोणामुळं शक्य झालं कोणामुळं ते राखलं गेलं टिकलं तर याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी उभं केलेलं हिंदवी स्वराज्य याला द्यावं लागतं. जेव्हा दुसरी आठवण सांगतो अटलजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवरती नाणं त्यांनी राष्ट्राला समर्पित केलं पुण्यात बालगंधर्वला आले होते. त्यावेळेला अटलजी म्हणाले की
गेल्या हजार वर्षाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचं स्थान हे इतकं वेगळं काय? तर ते म्हणले, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा मध्ययुगातला इतिहास हा पराक्रमाचा आहे, हौतात्म्याचा आहे, पण प्रायशः पराभवाचा आहे. शेकडो वर्ष ज्या समाजामध्ये ज्या समाजाने विजय पाहिला नव्हता त्या समाजात पुन्हा विजयाची परंपरा निर्माण करणारा राष्ट्रपुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. हे अटलजींनी महाराजांचं एकूण आपल्या राष्ट्राच्या इतिहासातलं स्थान काय हे सांगितलं. अजून एका वेगळ्या पद्धतीने विचार करा, कारण तो केल्याशिवाय आपल्याला तसा प्रश्न आपण थॉट एक्सपेरिमेंट केला पाहिजे. एक मध्ययुगातला एक राजा आहे आणि त्याने जे काही केलं त्याचा आमच्या वर्तमानाशी काय संबंध आहे? तर 47 या हिंदुस्थानचे दोन तुकडे झाले. एकाच क्षणाला दोन जुळे जन्माला आले. त्या दोन जुळ्यांची वाटचाल बघा. खूप वर्ष झाली तेव्हा मागं वळून बघू शकतो. 2018 नंतर त्यातल्या एक जुळ्या म्हणजे भारत. या भारताचं ज्या प्रकारची संस्कृती इथं शिल्लक राहिली त्या संस्कृतीमध्येच आज आपण जे भारताचं एक राष्ट्र बनवलं, आपण जी भारतीय घटना स्वीकारली, एक आधुनिक राष्ट्र म्हणून आज जगाला भारताची ओळख आहे. एक लोकतंत्र केवळ आपलं राजकीय व्यवस्था नाही आहे, तर भारताचं संपूर्ण सांस्कृतिक जीवन हे तत्पूर्वीच्या ब्रिटिश काळामध्ये आपल्या देशात जे प्रबोधन युग आलं, जसं युरोपच्या इतिहासामध्ये एक रेनेसॉ आहे आणि त्याने संपूर्ण युरोपचं सांस्कृतिक जग ढवळून काढलं आणि एक वेगळा युरोप त्यातनं काट टाकून उभा राहिला, तसंच हा जो रेनेसॉ करण्यासाठी म्हणून जो भारत शिल्लक राहिला आणि एक आधुनिक जीवन जगण्यासाठी म्हणून आपण आपला एक मार्ग स्वीकारू शकलो, हे जर शिवाजी महाराजांनी हे कार्य करून ठेवलं नसतं, पुढे जो इतिहास घडला तो मी थोडक्यात नंतर सांगणारच आहे, हे सगळं जर घडलंच नसतं तर हे शक्य नव्हतं. हा सगळा जो प्राचीन काळापासूनचा जो वारसा जो अखंडपणाने माझा आहे असं म्हणणारा या देशात जो समाज आहे, ही जी अखंड म्हणजे जेव्हापासूनचं ज्ञात आहे तेव्हापासूनचं सगळ्यातलं त्याच्या स्मृती स्वतःमध्ये जागरूक ठेवणारा असा जो समाज आहे, त्या समाजामध्ये आज आपण जगतो आहोत. आणि मध्ययुगामध्ये या देशावरती जी विविध आक्रमणं झाली त्या आक्रमकांचा जे अनेक प्रकारचे बळी होते, त्यांनी इथं देवळं फोडली असतील, त्यांनी गायी कापल्या असतील, त्यांनी अनेक अनवणित अत्याचार केले, स्त्रियांवरती तर भयानक अत्याचार केले, त्यांनी आपले स्वकीय बळजबरीने त्यांचं धर्मांतर केलं. ती आमचेच बांधव, त्यांनी मात्र जे दुसरं जुळं जन्माला आलं त्यांनी ह्या
समाजाची ही जी ऐतिहासिक परंपरा आहे ती आपल्या वर्तमानाची ओळख म्हणून न ठेवता या आक्रमकांशी त्यांनी स्वतःला जोडलं. तुम्ही जर बघाल तर पाकिस्तानमधल्या मिसाईलचं नाव औरंगजेब, टिपू, खिलजी, तुगलक, म्हणजे त्यांना त्यांचा तो त्या वारशातून ते जन्माला आलेत असं मानतात. त्या वारसामुळं आज पाकिस्तानची वाटचाल काय दिसते आपल्याला. कल्पना करा की जे आज पाकिस्तानचं चित्र आहे केवळ तुमच्या माझ्या मनातलं नाही, एकूण जगापुढं पाकिस्तान हे एक फेल्ड स्टेट आहे. सर्व दृष्टिकोनातून अपयशी ठरलेला समाज आहे, जिथं रोज बॉम्बस्फोट होत आहेत, जिथं कुठलीही सहिष्णुता शिल्लक नाही आहे. पश्चिम पाकिस्तान ज्याला आपण आत्ताचा पाकिस्तान म्हणतो तिथं 20% हिंदू होते, तिथं 1% तरी उरलेत का? जो बांगलादेश बनला त्याच्यातून तिथं 30%पेक्षा जास्त होते, आज 10% तरी उरलेत का? धार्मिक सहिष्णुता नाही, आधुनिक जीवनमूल्यांचा स्वीकार नाही. एका मध्ययुगीन मानसिकतेमधला जाणारा असा एक समाज म्हणून आज आपल्याला त्याचं चित्र दिसतंय. आणि सर्वार्थाने अपयशी आणि म्हणूनच सगळ्या जगाला धोकादायक असं त्या राष्ट्राकडं आज बघितलं जात आहे. हाच पाकिस्तान जो तुम्हाला हिंदुस्तानच्या दोन तुकड्यांमध्ये दिसतोय, कल्पना करा की हे मधल्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांनी उभं केलेले स्वराज्य, त्यातून निर्माण झालेलं हे महाप्रचंड साम्राज्य की 18वं शतक, हे इतिहासकार मराठा सेंचुरी म्हणतात. इथं मी जात म्हणून म्हणत नाही आहे, तर या महाराष्ट्रातून ते उभं राहिलं आणि म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे आहे. आणि अनेक इतिहासकारांनी असं म्हणलं आहे की जिथपर्यंत हे मराठ्यांचं राज्य प्रस्थापित झालं तो भाग हिंदुस्थानात राहिला. हे एका अर्थाने खरं आहे. आज हिंदुस्थानचा नकाशा पाहिला आणि मराठ्यांनी 100 वर्षामध्ये तिथं जे काही प्रस्थापित केलं, जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, या देशात शेकडो वर्ष प्रदीर्घ एका ज्याला म्हणतात ना कालचक्र एकाच दिशेने चाललं होतं इस्लामीकरणाच्या दिशेने, ते कालचक्र थोपवून ह्या देशातल्या मध्यवर्ती इस्लामी सत्तेचा पाया उखडून टाकण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्वराज्यातून घडलं. आणि त्यामुळं अनेक लोकांना, म्हणजे मी म्हणतो ना की वर्तमानाशी इतिहासाचा किती निकटचा संबंध असतो, की त्याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी ह्या देशामध्ये सर्वत्र मुसलमानी राज्य होती, मोगलांचं होतं, निजामशाही होती, नंतर ती बुडाली म्हणा, आदिलशाही होती, कुतुबशाही होती. जवळपास या देशामध्ये कुठंतरी एखादा टिपका उरला असेल, जसं मगाशी सुनील रावनी सांगितलं आसाममध्ये, आसामचा काही भाग स्वतंत्र राहिला, दक्षिणेत विजयनगर साम्राज्याचे काही तुकडे, केरळ आणि तमिळनाडूच्या टोकाला काही शिल्लक राहिले होते, पण संपूर्ण हिंदुस्तान हा इस्लामी सत्तेखाली होता. आणि ही प्रक्रिया शेकडो वर्ष चालू होती, 8व्या शतकापासून, मोहम्मद बिन कासिमपासून सुरू झालं होतं. आणि पहा, केवळ 100 वर्षाच्या स्वराज्यामुळं जेव्हा या देशामध्ये नवीन संघर्ष उभा राहिला ब्रिटिशांविरुद्ध, तर ते सत्तांतर कोणाकडनं झालंय?
ते जवळपास संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांकडनं झालं आहे आणि पंजाबमध्ये शिखांकडनं झालं आहे. त्यामुळे जो ब्रिटिश हिंदुस्थान बनला त्यातला जो खालसा मुलुक होता ज्याला आपण ब्रिटिश इंडिया म्हणतो तो खालसा मुलुक हा प्रायशः हा ह्या मराठी साम्राज्याचा मुलुक होता. आणि जो संस्थानिक भारत आहे त्यातले 90% संस्थानिक हिंदू कसे काय झाले हो. इतके शेकडो वर्ष जर इथं मुसलमानांचं राज्य होतं या 100 वर्षाच्या मराठा सेंच्युरीमुळे 18व्या शतकामुळं हिंदुस्थानचा जिओपॉलिटिकल नकाशा पूर्ण बदलला. हे जे सगळे संस्थानिक दिसत आहेत हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू कसे काय झाले ते सगळं जे काही घडलं जो काही उलथापालथ घडली आणि आज भारताचं वर्तमान इफ वी ओ संबडी म्हणजे आपण जर खऱ्या अर्थाने कोणाची ऋणी असू थेट ते या एकमेव घटनेचे आहोत. आणि म्हणूनच हे समजून घेण्यासाठी की आज जो आज आम्ही एक आधुनिक जीवनमूल्य मानणारा हा जो काही एक प्रबोधन युगातून जन्माला आलेला भारत आहे हा भारत का शक्य झाला ते केवळ याच्यामुळं झाला हा आपण नीट इतिहासातला कार्यकारण भाव वर्तमानाचा आणि इतिहासाचा हा समजून घेतला पाहिजे आहे. शिवाजी महाराजांचं वेगळेपण मगाशी मी जसं थोडक्यात तुम्हाला सांगितलं ते लक्षात घेतलं पाहिजे आहे की आज हा जवळजवळ भारताच्या स्वातंत्र्यापासून उद्योग चालला आहे की एकूण इतिहासातलं जे वस्तुनिष्ठ रूप आहे ते नाहीसं करायचं आणि आपल्या आयडियोलॉजिकल कमिटमेंटप्रमाणे आपल्या वैचारिक बांधिलकीप्रमाणे आपण इंटरप्रिटेशन करणं त्याचं चिकित्सा करणं निराळ आहे पण इतिहासाची जो वस्तुनिष्ठ भाग आहे ज्या फॅक्ट्स आहेत त्या तर तुम्ही बदलू शकत नाही. तो इतिहास काय आहे ते आपण जर नीट समजला तर त्याच्याशी आत्ता ही जी मंडळी गडबड करतायत त्यांचा हेतू कळेल तुम्हाला. ह्यातला सगळ्यात प्रमुख मुद्दा या सगळ्या लोकांचा जे स्वतःला पुरोगामी सेक्युलर मी स्वतः देखील सेक्युलर आहे मी स्वतः पुरोगामी आहे मी अनेक बाबतीत डावा विचाराचा आहे मी धार्मिकदृष्ट्या नास्तिक आहे त्याचा काही संबंध नाही आहे पण तरी मी हिंदुत्वनिष्ठ काय आहे तर हे नीट समजून घेतलं पाहिजे आहे की एकूण या हिंदू समाजाचं या देशाच्या इतिहासातलं सगळं योगदान हे नाकारायचं अशा प्रकारचा इतिहासाचा प्रोजेक्टच ह्या देशामध्ये चालवला गेला आणि जगभर त्याच्यातून एक भलताच इतिहास लोकांच्या पुढं मांडला गेला. ही स्वतःला सगळी अशी डाव्या विचाराची बनवणारी मंडळी आहेत मार्क्सिस्ट आहेत आणि संधी साधू सत्तावादी आहेत की ज्यांना आत्ता वर्तमानपत्रात वर्तमान काळामध्ये सत्ता मिळवायची आहे आणि ती मिळवण्यासाठी त्यांना जर असं वाटत असेल की नाही बाबा इतिहासातला एक वस्तुनिष्ठ शिवाजी महाराज जे दिसत आहेत ते तसे दाखवले तर आपल्याला मुसलमानांची मतं कशी मिळतील मग तो पोप काय म्हणेल ह्याची ज्यांना काळजी पडली म्हणून ते इतिहासाची मोडतोड करायला निघालेले आहेत तर त्याच्याशी आपल्याला खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागणार आहे. नाही तर आज 2018 साली देखील मला जो इतिहास जवळपास ज्यातला जो मी वस्तुनिष्ठ भाग आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे पण त्या पद्धतीने तो प्रस्तुत केला जात नाही आहे. म्हणून शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे पुसट 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 करत आणायचं इतकं पुसट करत आणायचं की अक्षरशः ते एक काहीतरी त्यांचं एक सेक्युलर शिवाजी म्हणून प्रोजेक्ट असं दाखवायचं की त्यांनी हा संपूर्ण आयुष्यभरासाठी म्हणून हे जे काही एक अचाट कार्य करून दाखवलं त्याच्या मागच्या खऱ्या प्रेरणा काय होत्या
त्या प्रेरणाच गुलदस्तात राहिल्या पाहिजेत. आणि तिकडनं औरंगजेब त्याला इतका फिका फिका करत आणायचा की तो एखादा संत वाटावा. हा जो काही आपल्याकडचा म्हणजे कोणत्याही महान जादूगारालाही जमणार नाही हा जो काही प्रयोग चालू आहे, म्हणजे काही काही पुस्तक वाचून मी आवाक होतो की मग शिवाजी महाराजांनी हा सगळा कशासाठी उद्योग केला. तर त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवनचरित्रच आपल्याला दाखवतं की त्यांना काय करायचं आहे. ज्याला आपण टीनेजर आहेत त्या काळात देखील ते स्वतःची मुद्रा जेव्हा निर्माण करतात ती संस्कृतमध्ये आहे, त्यांच्या वडिलांची नाही, त्यांच्या आईची नाही. जे कारभारी त्यांच्यावर पाठवले ते दादोजीपासून कोणाची कोणाची नाही, पण यांची मुद्रा संस्कृतमध्ये आहे. सुरुवातीला त्यांच्या वडिलांबरोबर आलेले एक 3-4 मुसलमान लोक त्यांच्या कारभारी मंडळात आहेत, पण नंतर संपूर्ण आम्ही यादीच प्रकाशित करतो आहोत की त्यांच्या सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनमधली जेवढी इतिहासातल्या कागदांमधनं उपलब्ध नावं आहेत आणि मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक नाविक दलामध्ये स्वाभाविकच असं होतं की नाविक दलामध्ये एकूण हिंदूंचा अनुभव संपलेला होता. म्हणून सुरुवातीला आपल्याला नाविक दलाचा प्रमुख तिथं मुसलमान दिसेल. अहो भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढची जवळजवळ 10 वर्ष आपल्या नाविक दलाचा प्रमुख आणि आपल्या हवाई दलाचा प्रमुख इंग्रज होता. त्या प्रकारचा अनुभव मिळून उभा राहिला, म्हणून पुढे आंग्रे वगैरे उभे राहिले तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला दिसणार नाही त्यांच्या संपूर्ण कारभारामध्ये. मी जसं मगाशी म्हटलं की मी नास्तिक आहे, पण शिवाजी महाराज नव्हते ना, त्याला मी काय करू. मी ठरवायचं का आता की माझ्या नजरेतून मी शिवाजी महाराज घडवायचा. ते हिंदू समाजाचे, हिंदू धर्माचे पक्षपाती होते हे इतिहासातलं सत्य आहे. ते त्यांनी नव्याने कोणत्याही मशिदीला इनाम दिल्याचं एकही उदाहरण नाही आहे. दादांत थापा मारण्याचं काम जे वस्तुनिष्ठ इतिहासामध्ये नाही आहे ते आपल्या कल्पनेने निर्माण करण्याचं काम तुम्हाला चालू दिसतं. त्यांनी भरपूर इनामं हिंदूंना दिली आहेत, देवळांना दिलेली आहेत, हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. त्यांच्यामध्ये जी सहिष्णुता आहे ती हिंदू संस्कृतीची आहे. त्यामुळे ते शत्रूशी जेव्हा लढतायत ते रणांगणावर लढतायत, पण असं नाही आहे की ते दरवेळेला गप्प बसलेले आहेत की तू कायम आमची देवळं फोड आणि मी ते दुरुस्त नाही करणार. शिवाजी महाराजांनी नुकत्याच पाडलेल्या देवळांच्या ज्याच्या मशिदी केल्या होत्या त्याची पुन्हा देवळं केली. त्यांनी ज्यांना बळजबरीने पाठवलं गेलं होतं, नेताजी पालकरांचं उदाहरण आपल्या पुढे डोळ्यासमोरच आहे, त्यांनी त्यांना पुन्हा हिंदू करून घेतला, त्यांनी राज्याभिषेक करून घेतला, त्यांनी राज्य व्यवहार कोष तयार केला, त्यांनी भाषाशुद्धी केली. म्हणजे मी तुम्हाला जर एकूण जर सांगितलं की त्यांचं हे राज्य, त्याच्या प्रेरणा, त्यांचे समकालीन म्हणजे स्वतः शिवाजी महाराज काय म्हणतायत, त्यांची कृती काय सांगते, त्यांचे समकालीन काय सांगतात, त्यांचे वारसदार संभाजी महाराज, राजाराम महाराज काय म्हणतायत, थेट पेशव्यांपर्यंत काय म्हणतायत, ते ही हिंदूंचं राज्य आहे. हीच भूमिका सातत्याने सगळ्यांनी तुम्हाला मांडलेली दिसेल. आणि ती त्यांची महत्वाकांक्षा कुठंतरी त्यांच्याकडे तर स्वतःच वडिलांनी दिलेली जागीर होती, पण समकालीनच जयसिंगाच्या वरती स्तुती करणारं एक काव्य आहे की जे काव्य मुळामध्ये जयसिंगाच्या स्तुतीसाठी लिहिलं आहे त्यात तो कवी म्हणतो की माझ्या राजा जयसिंगाने कोणाला हरवलं तर दिल्ली जिंकण्याची मनीषा बाळगणाऱ्या शिवाजी महाराजांना, म्हणजे शिवाजीला. मुद्दा लक्षात घ्या, बाकी सगळं बाजूला ठेवा. तो काय म्हणतोय की यांना काय हवंय, संपूर्ण हिंदुस्तान याच्यातनं मोकळा करायचा आहे. तर हिंदूंची या परकीय आक्रमणापासून, या दास्यापासून सुटका करायची,
या संकल्पातून उभा राहिलेले हिंदवी स्वराज्य आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल की हे जे इस्लामचं आक्रमण आहे ते किती भीषण होतं. मोहम्मद बिन कासिमपासून ते थेट अगदी टिपू सुलतानपर्यंत हे अत्यंत असहिष्णू होते. का असहिष्णू होते? उदाहरणार्थ औरंगजेब घ्या. औरंगजेबाचं पर्सनल कॅरेक्टर अतिशय साधा मनुष्य होता. व्यक्तिगत आयुष्यात तो क्रूर नव्हता, अतिशय निर्भय होता. त्याच्यात जे क्रौर्य होतं ते आयडियॉलॉजीचं होतं, ते इस्लामचं आहे हे नीट लक्षात घ्या. की तो मधल्या काळामध्ये जे काही थोडं तुम्हाला जे धोरण दिसतं थोडं समजुतीने घ्या, तडजोडीने घ्या, ते बिलकुल त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. तो जो जिहादी बनलेला आहे तर त्याच्या लक्षात आलेलं की आता हा शेवटची संधी आहे आणि म्हणून त्याची सर्व तुम्ही अखबारातले त्याचे स्वतःचे व्यक्तिगत सगळ्या नोंदी बघा. तो एक शेवटचा घाव घालून ह्या देशाचं काफिरिस्तान हे सगळं पुसून टाकून हे इस्लाममय करायचं ह्या एका ध्येयाने तो झपाटलेला आहे. तो इस्लामनिष्ठ आहे हे नीट लक्षात घ्या. की तो का संघर्षाला उतरलेला आहे? सत्तेवर येताना त्याने काही वेळा तडजोडी केल्या आहेत, कारण त्याच्या भावंडांशी झगडा करून त्याला सत्तेवर यायचं होतं. पण हे सगळं करत असताना औरंगजेब ती जी मोठी यादी आहे शेकडो वर्षाची, त्या सगळ्यांचं जे धार्मिक धोरण आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे आपण. की ते धार्मिक धोरण पुन्हा पुन्हा कंटाळा येतो वाचताना, उद्वेग होतो, कारण सगळ्यांचं एकच काम आहे देवळं फोडणे, स्त्रियांशी अत्यंत घाणेरडा व्यवहार करणे, लोकांना बाटवणे. तुम्ही हिंदू म्हणून राहिला तर तुम्हाला अवमानित जीवन जगावं लागेल असे जिझ्यासारखे कायदे तुमच्यावर लादणे, हे तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये पुन्हा पुन्हा दिसेल. आणि केवळ भारतातच नाही तर जगभर तुम्हाला हेच दिसेल. हे जे स्वरूप आहे त्याच्यावरून एक लक्षात येतं की इस्लाम हा धर्म नाही आहे. इस्लाम एक अत्यंत रॅडिकल व्हायलंट पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे. हे जोपर्यंत नीट समजत नाही, आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही, आपला आपण जोपर्यंत हिंदू नजरेकडे इस्लामकडे बघतो तर आपल्याला वाटेल की एक उपासना पंथ आहे. आपण देवळात जातो ते मशिदीत जातात, तो उपासना पंथ नाही आहे. आणि म्हणूनच जिथं जिथं ते गेले त्यावेळेला त्यांनी बाकी जगभर काय केलं ते लक्षात घ्या. भारताची देखील परिस्थिती काय झाली होती तोपर्यंत. आणि ह्या परिस्थिती एका इतिहासकाराने म्हणलं आहे की औरंगजेब नावाचं इतकं मोठं वावटळ, कारण हिंदुस्तानच्या इतिहासात तोपर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या इस्लामी शासकांपेक्षा सगळ्यात प्रबळ, सगळ्यात धूर्त, सगळ्यात यशस्वी असा हा शासक होता. आणि लढा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नाही सुरू झाला, शिवाजी महाराजांच्या हयातीतच सुरू झाला. तेव्हा औरंगजेब आणि शिवाजी महाराज असं हे राजकीय द्वंद्व जे सुरू झालं, त्याला फक्त राजकारणाचा पदर नाही आहे की मी इथं सार्वभौम सम्राट आहे आणि तू हे कोणीतरी बंडखोर आहे. इतिहासकारांनी या सगळ्या सो कॉल्ड इतिहासकारांनी अजून एक केलेलं आहे, ते म्हणजे पाप काय केलेलं आहे की हा लोकल आहे, एक स्थानिक पातळीवरचं काहीतरी एक उठाव आहे आणि हे फार मोठा व्यापक एका देशाला एका सूत्रात गुंफणारा औरंगजेब आहे. असंच अकबर आणि राणा प्रतापच्या इतिहासाबद्दल देखील केलं गेलं. हा लोकल आहे, तो संपूर्ण हिंदुस्तानचा सम्राट आहे. म्हणून ही जी मांडणी आहे ही फार फसवी मांडणी आहे. कोणती गोष्ट सुरू होताना ती बीज रूपातच असते. इस्लाम जेव्हा भारतात आला, जसं म्हणलं गेलं पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळेला की पाकिस्तान 47 जन्माला का, ते म्हणले नाही, ज्या दिवशी सिंधमधला पहिला हिंदू मुसलमान झाला त्या दिवशी पाकिस्तान जन्माला आलं. तसं ते बीज रूपानेच होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे पुण्याच्या आसपासच्या खोऱ्यातल्या काही मावळ्यांना बरोबर घेऊन जो उपक्रम सुरू केला त्याच्या मागची
म्हणजे त्यांच्या ध्येयसृष्टीत काय आहे, आज ते प्रयत्न करतायत की इथेच काहीतरी करू, पण त्यांच्या दृष्टीने त्यांना काय करायचं आहे, त्यांना ही सगळी इस्लामी सत्ता नष्ट करायची आहे. ती कोणाची का असेना, पण आज माझ्यात ती क्षमता आहे का? नाही आहे. तर मग आत्ता व्यवहारामध्ये मी काही भूमिका घेईन, अशा प्रकारचा विचार करत करत त्यांनी ते केलेलं दिसतं आहे. पण आपल्या सगळ्यांनाच तो इतिहास ज्ञात आहे, शाहिस्तेखानापासून, जयसिंगापासून, आग्रा भेटीपासून, की हा संघर्ष फक्त शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खूप आधी ओळखलं आणि औरंगजेबाला शिवाजी महाराज ओळखायला उशीर झाला थोडा, नाही तर आग्र्यामध्ये इतकी त्याला सुवर्णसंधी होती ती त्यांनी गमावली. आणि ती जी काही थोडीशी ज्याला म्हणतो ना की सहसा इतिहास तुम्हाला निसटून सुटायला संधी देत नाही, पण ती संधी मिळाल्यानंतर ती संधी घेतली महाराजांनी. आणि त्यानंतर त्यांनी जो दक्षिणेकडं जे राज्य, म्हणजे राज्याला डेप निर्माण केली, ते स्वाभाविक, कारण ते अकाली मृत्यू पावले, ते तयारी करत होते की कधी ना कधी आता हा संघर्ष होणार आहे. त्यावेळेला स्वराज्याची रचना त्यांनी जशी सह्याद्रीच्या सगळ्या कड्यावरती केली होती, तशी थेट त्याला एक डेप फार थेट खालपर्यंत त्यांनी दक्षिणेमध्ये तमिळनाडूपर्यंत निर्माण करून ठेवली. त्यांच्या अकाली निधनानंतर औरंगजेब इथं आला, तात्कालिक कारणं खूप आहेत, त्याचा एक युवराज इथं आला, त्याला आश्रय दिला संभाजी महाराजांनी, हां, येताना तो राजस्थानातून आला. एकट्या राजस्थानमध्ये महाराष्ट्रात येत असताना त्याने 450 जास्त देवळं फोडलीत. तिथूनच तो त्याचा जो धार्मिक उन्माद आहे तो घोषितच करून आलेला आहे की त्याला काय करायचं आहे, तिथूनच त्याने सुरुवात केलेली आहे. आणि असा जो संघर्ष सुरू झाला संभाजी महाराजांपासून, तो 26-27 वर्ष, जे 1680 ते 1701 या कालखंडामध्ये जो अभूतपूर्व स्वातंत्र्य संग्राम, जी अग्निपरीक्षा या हिंदवी स्वराज्याने दिली, त्याला खरोखरच मी कोणती अतिशयोक्ती करत नाही, कारण स्वाभाविक आपल्याला वाटतं की आपलंच फार मोठं आहे, पण जगाच्या इतिहासामध्ये फार फार तुरळक आहे. इतका विषम लढा, इतके चढ उतार, इतके पराभव हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये तर त्याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये तोपर्यंत प्रगत एकच होता, एक लढाई हरली की तो भूभाग आणि तिथलं राज्य संपलं. सिंध तसाच गेला, दिल्ली तशीच गेली. प्रत्येक लढाई घ्या तुम्ही, एका लढाईने देशाच्या त्या भागाचं भवितव्य संपवलं. एक तालिकोटची लढाई, विजयनगरचं साम्राज्याचा विषय संपला. जगाच्या इतिहासात तुम्हाला असं दिसतं की अनेक राष्ट्र लढाया हरतात पण शेवटी युद्ध जिंकतात. कधी कधी एका पिढीत घडतं, कधी कधी अनेक पिढ्या जातात. स्पेनचं उदाहरण आहे, जो जो 600 मुसलमान झाल्यानंतर पुन्हा त्याच्या एका कोपऱ्याला फक्त त्याचं ख्रिश्चन अस्तित्व शिल्लक राहिलं होतं, पण ते फर्डिनंड आणि इसाबेलाने संपूर्ण स्पेन पुन्हा जिंकून घेतला. असं तुम्हाला एखादं उदाहरण दिसतं. दुसरं उदाहरण व्हिएटनामचं, आधुनिक काळामध्ये आपल्याला माहिती आहे की तसाच दीर्घकाळ तो संघर्ष चालला, तो त्यांनी जिंकला. पण व्हिएटनामचा संघर्ष देखील फक्त राजकीय अस्तित्वाचा होता. व्हिएटनामने राजकीय गुलामगिरीच्या विरुद्ध बंड केलं होतं. अमेरिकेला व्हिएटनामचा आत्मा बदलायचा नव्हता. भारतात जो संघर्ष झाला तो
हिंदूंच्या अस्तित्वाचा संघर्ष होता. आणि दुसरं उदाहरणच नाही तर तुम्हाला दिसेल संभाजी महाराजांपासून ते ताराबाईंपर्यंत मध्ये राजाराम महाराज आहेत किती लढाया झाल्या. मी त्याचा तपशील तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही इंटरनेटवर गेला तरी चालेल. मी तुम्हाला दोन चार पुस्तकं सांगतो फार उत्तम आहेत. एक म्हणजे कमल गोखलेंचं संभाजी महाराजांचं पुस्तक, सेतू माधवराव पगडींचं हिंदवी स्वराज्य आणि मोगल, म्हणजे त्याच्यामध्ये तिघजण आले, म्हणजे संपूर्ण हा 27-28 वर्षाचा संघर्ष आला. जयसिंगराव पवारांचं राजाराम महाराजांचं चरित्र, जदुनाथ सरकारांचं जो तिसरा खंड आहे जे महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंतचा, हे जरूर वाचा. मला त्याच्या तपशिलात नाही जायचं आहे, मला एवढंच सांगायचं की अशा प्रकाराने किती लढाया होत आहेत. स्वतः संभाजी महाराज पहिले 4 वर्ष तर इतके कडवटपणाने लढले कारण त्यांना एकाच वेळेला सिद्धी, पोर्तुगीज, मोगल तिघांशी लढायचं आहे. तिघांशी ते लढले. औरंगजेबाने मराठ्यांची मोहीम अर्धवट सोडली आणि तो आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे वळला आणि 2 वर्षात त्यांनी त्या 2 प्रस्थापित राज्य नष्ट करून टाकली, पुन्हा महाराष्ट्राकडे वळला. संभाजी महाराजांना दगाबाजीमुळे पकडले गेले, त्यांचा निर्गुण हत्या करण्यात आली, रायगड पडला, महाराणी येसुबाई पकडल्या गेल्या, कसे बसे राजाराम महाराज निसटले, ते जिंजीला पोचले. तुम्ही कल्पना करा की इतकी प्रचंड काही लाखांची फौज, सगळा खजिना. औरंगजेब जो आला 1681 ला तो उतरला बऱ्हाणपूरवरनं, तो त्याच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्रातच राहिला, तो परत गेला नाही. तोही पूर्णपणे ह्याला पेटला होता की आता ही जोपर्यंत आग विझत नाही आहे तोपर्यंत मुस्लिम भारत जिवंत राहणार नाही आहे. जर ही लढाई हरलो तर मुस्लिम भारत त्याचं भवितव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तर तोही त्या निकराने लढत होता. आणि ही जी काही फाइटिंग मशीन शिवाजी महाराजांनी तयार केलं आहे, कल्पना कराव, 30 वर्षाच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्राच्या एका छोट्याशा भागात एक 5-7 जिल्ह्यांमधल्या माणसांना त्यांच्यामध्ये त्यांनी अशी काही एक अभूतपूर्व संघटना बांधली, त्यांना अशी मनाची उभारी दिली, त्यांना जे स्वप्न दिलं की आपण कोणालाही जिंकू शकतो, मगाशी जे पद्य म्हणलं, तर ती सामान्य माणसांमध्ये तो विश्वास निर्माण करायचा की मी अजय अजिंक्य आहे आणि मी जिंकू शकतो, हा भाव कालपर्यंत जे कायम इतरांपुढं झुकण्याशिवाय ज्यांना गत्यंतर नाही आहे, ज्यांची कशी विटंबना करा तरी ते जगतायत, त्या माणसांमध्ये अशा प्रकारचं स्पिरिट निर्माण करणं. आणि मगाशी मी अगदी धावता आढावा घेतला तर ती जी काही आपल्या स्वकीयांबद्दल, स्वधर्माबद्दल, स्वदेशाबद्दल जी एक अशा प्रकारची एक विलक्षण निष्ठा निर्माण केली, त्या स्वराज्याची निष्ठा निर्माण केली, आणि त्यामुळंच संभाजी महाराजांचं त्यांनी अशा प्रकारचं निर्गुण हत्या एवढ्यासाठीच केली, त्यांच्या देहाची देखील विटंबना केली. या नगरमध्ये तुमच्याकडे त्याचं चित्र पण आहे की त्याला कशा पद्धतीने त्यांची गाढवावरनं धिंड काढली. हे सगळं कशासाठी केलं की तुमच्या छत्रपतीचे मी हाल करू शकतो, मुकाट्याने शरण या. घडलं का तसं? तसं घडलं नाही. आणि एवढ्या मोठ्या शक्तीविरुद्ध मराठे नामोरम न राहता जिंजीमध्ये आपलं एक केंद्र होतं, पन्हाळ्याला एक केंद्र होतं आणि पुण्यात लोहगडाजवळ एक केंद्र होतं. प्रल्हाद निराजी, रामचंद्र अमात्य, राजाराम महाराज, संताजी, धनाजी यांनी जो काही अक्षरशः धुमाकूळ घातला, म्हणजे तो इतिहास मी एवढ्यासाठीच म्हणतो की ज्या समाजाने, जो समाज निराश झालेला आहे, जी व्यक्ती निराश झालेली आहे,
आणि मला आता कसलंही भवितव्य नाही अशा मुर्द्यामध्ये देखील आशा निर्माण करण्याची ताकद या इतिहासात आहे. म्हणून तो इतिहास पाहायचा आहे की अशक्यच्या परिस्थितीमध्ये ही माणसं उभी राहतात. त्यांची हिंमत किती बघा. तू आमच्या महाराज आमच्या छत्रपतींची हत्या करतोस, तुझ्या कळसाचे कळस कापून आणतो मी तुझ्या तंबूचे. राजाराम महाराज 21 वर्षाचे आहेत, जिंजीला अडकून पडलेले आहेत, प्रचंड वेढा पडला आहे आणि पत्र लिहित आहेत की तू रायगड घेतला तर तू मी तुला एवढं इनाम देईन, तू बिजापूर घेतलं तर एवढं देईन, शेवटी ते म्हणतात तू दिल्ली घेतली तर मी एवढं देईन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणायला एखादा गड शिल्लक नाही तुमच्याकडे. सगळं स्वराज्य मोगलांनी पादाक्रांत केलेलं आहे, स्वतः वेड्यामध्ये अडकलेला आहे. कुठून आली ही प्रेरणा राजाराम महाराजांकडं? कुठून आली प्रेरणा त्या संभाजी महाराजांमध्ये? अस्सल कागदपत्रात दिलं आहे की संभाजी महाराजांनी औरंगजेबाला शिव्या घातल्या. हे कुठून आलं? ही हिम्मत की नाही याच्यासाठी जगायचं आणि याच्यासाठीच मरायचं, ही मानसिकता ही जी घडवली गेली त्याच्या मागच्या ह्या ज्या उच्च प्रेरणा आहेत त्या उच्च प्रेरणा नष्ट करण्याचा एक महाभयंकर उद्योग ह्या नवीन इतिहासाच्या मी तुम्हाला जे म्हटलं त्याच्यातून चाललेलं आहे. राजाराम महाराजांनी देखील अल्पायुष्य ठरले. तुम्हाला कल्पना आहे की ते कसे बसे निसटले जिंजीवरनं? फारशा लोकांना कल्पना नाही. जयसिंगराव पवारांचं चरित्र आत्ता 6 महिन्यापूर्वीच आलं आहे. त्यांच्या कुटुंब मोगलांच्या ताब्यात सापडलं. राजाराम महाराजांच्या दोन्ही मुलींना बळजबरीने मुसलमान करून मुसलमानांवर त्यांची लग्न लावण्यात आली. जसं जसं जितकं जितकं अवमानित करता येईल ते करायचा प्रयत्न झाला, पण काही उपयोग झाला नाही. आणि पुन्हा या देशाच्याच इतिहासात नाही तर जगामध्ये एखादी स्त्री सर्वस्व गमावलेलं आहे, कुठं कुठं फक्त प्रतिकाराची केंद्र शिल्लक आहेत, स्वतःचा पती तरुणपणी गेलेला आहे आणि ती महाराणी ताराबाई उभी राहते. आणि असा काही संघर्ष करते की औरंगजेब तडजोडीचे निरोप पाठवतोय. तोपर्यंत महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठे स्वराज्य तर परत मिळवायचंच नाही आहे. त्यांनी ऑलरेडी नर्मदा ओलांडलेली आहे. मी जे राजाराम महाराज म्हणत होते ते साक्षात औरंगजेबाच्या हयातीत त्याच्या मृत्यूपूर्वी 1700 साली मराठ्याने नर्मदासुद्धा ओलांडली. अशा प्रकारचा संघर्ष इतका विषम जगाच्या इतिहासामध्ये खरंच नाही आहे. आणि हा संघर्ष केल्यामुळेच त्या औरंगजेबाचं थडगं इथं बांधल्यामुळंच हिंदुस्तानचा इतिहास बदलला. म्हणून आजचं वर्तमान तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं आहे. हे जे मी सुरुवातीला सांगितलं ते ह्या संघर्षाचे बारीक सारीक तपशील तुम्हाला कुठेही वाचायला मिळतील, अगदी इंटरनेटवरती गेलात तरी वाचायला मिळतील. पण हे कुठून आलं बळ? ह्या समाजामध्ये ही चैतन्य ही चेतना कोणी निर्माण केली? त्यांची ध्येयसृष्टी काय होती? त्याचे सगळे तपशील आहेत की ते ह्या हिंदू समाजाच्या अस्तित्वासाठी, या हिंदू समाजाला जे प्रिय असेल त्या जीवनमूल्यांसाठी, त्याच्यासाठी हा संघर्ष झाला. आणि या संपूर्ण राज्याने काय केलं तर ह्या देशातला प्रस्थापित इस्लामी सत्ताचा जो पाया आहे तो नष्ट केला. आणि 18वं शतक जे आपण पाहतो आहोत ते शतक जे आपल्याला घडलेलं दिसतं आपल्या देशाच्या इतिहासात ते सुद्धा अभूतपूर्व आहे. थेट दक्षिणेपासून तर अफगाणिस्तानपर्यंत, बंगालपर्यंत हे जे काही मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलेलं आहे, त्यामुळे सगळ्या हिंदूंना श्वास घ्यायला मोकळीक मिळालेली आहे. मग ते रजपूत असोत, ते जाट असोत, ते शीख असोत,
सर्वत्र सगळ्या देशाचं चित्र बदलून गेलं. अशी परिस्थिती आली की दिल्लीचे बादशाह मराठी ठरवायला लागले. अशी परिस्थिती आली की दिल्लीचा बादशाह रेशन वाढून मिळावं म्हणून महाजीवरती कविता करायला लागला. ही कल्पना करू शकतो आपण. दिल्ली मोगलांकडनं नाही घेतलेली आहे, इंग्रजांनी मराठ्यांकडनं घेतलेली आहे. दिल्लीवरती भगवा झेंडा होता, शिंदेंचा जावाही होता. तेव्हा खऱ्या अर्थाने या देशात जे सत्तांतर झालं ते त्याच्यामुळं झालं. समारोपामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की जसं आपल्या या इतिहासाचं आपल्या वर्तमानाशी किती निकटचं नातं आहे, किंबहुना आमचं वर्तमानच हे त्याचं अपत्य आहे, त्याच वेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतिहास अजून एका गोष्टीसाठी आपण पाहतो की हे एवढं मोठं अभूतपूर्व कार्य, हा सगळा पराक्रम, त्याग, मिळवलेला एवढा मोठा विजय हा मातीमोल का झाला. वासुदेव शास्त्री खऱ्यांनी फार मोठे इतिहासकार होते. त्यांनी लिहिलं आहे की इतिहासाच्या प्रवाहात जर दोन भांडी वाहत असतील, एक धातूचं आहे आणि एक मातीचं आहे, तर फुटणार कुठलं? त्यामुळे इंग्रजांच्या समोर आम्ही हारलो, कारण इंग्रज ची शक्ती ही आम्हाला समजलीच नाही. ज्या युरोपियन संस्कृतीने इतक्या झपाट्याने आपला पराभव केला, त्या आम्ही शौर्यात कमी पडलो तो का? नाही आहे. पण बदलत्या काळाबरोबर जी कात टाकावी लागते, डोळसपणाने जगाकडे पाहावं लागतं, जसं शिवाजी महाराजांनी एक नाविक शक्ती होण्याचा प्रयत्न केला, तो मोगलांनी, मोगल सम्राटांनी सुद्धा केला नव्हता. त्यांनी तोफांचा कारखाना टाकायचा प्रयत्न केला होता, त्यांना नवीन शत्रू काय कळत होता. ही दूरदृष्टी आम्हाला होती का, राहिली का? आम्हाला कोणी हरवलं? एका जॉईंट स्टॉक कंपनीने हरवलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी एक जॉईंट स्टॉक कंपनी होती. हे जे युरोपातलं प्रबोधन युगातून जे काही नवीन घडलं, आम्हाला कधी प्रश्न पडले का हो? शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी प्रिंटिंग प्रेस सुरू केला होता. अकबराने प्रिंटेड बायबल पाहिलं होतं. जहांगीराने त्या काळात काढलेला नकाशा पाहिला होता युरोपपासून भारतापर्यंतचा. एका जेजुइट प्रिस्टनेच त्याला दाखवला होता. आमच्यात कुतूलच नष्ट झालेलं होतं. जेव्हा मराठे हिंदुस्तानचे कारभारी होते, तेव्हा ओरिसात पूल बांधत होते, ते सारखा पडायचा. पेशव्यांचं पत्र आहे की इतके पैसे पाठवतोय तरी तो पूल पडतोय सारखा, आणि तिकडे पलीकडे कलकत्त्यामध्ये त्या टोपीकरांनी जो पूल बांधला आहे तो अजिबात पडत नाही. किती ब्राह्मण भोजनं घालायची तरी तो पडत नाही. तो 100 म्हणला, 1000 घातली तरी देखील तो पूल पडायचा, तो पडतोच आहे. आम्हाला हे कळलंच नाही की कलकत्त्यामधला इंग्रजांचा पूल हा का पडत नाही आहे, कारण विज्ञानाशी आमची पूर्ण फारकत झालेली होती. जे सावरकरांनी सांगितलं ते पुन्हा पुन्हा या आपल्या इतिहासाला लागू आहे की युरोपने बायबल मिटलं आणि त्यांचे डोळे उघडले. काय म्हणले सावरकर? युरोपने बायबल मिटलं, केमाल पाशाने कुराण मिटलं आणि तुर्कस्तानचं भाग्य उजेडाला आलं. जोपर्यंत आम्ही शब्द प्रामाण्य त्याला चिकटून राहू, जोपर्यंत आम्ही जी उदात्त मूल्य असं आम्ही म्हणतो त्या उदात्त मूल्यांच्या प्रमाणे जर आमचा व्यवहार होणार नसेल,
जर आमच्या धर्माची छोटीशी गोष्ट आम्हाला लहानपणी सांगितली असेल, त्या हिरण्यकश्यपूने विचारलं की अरे प्रल्हादा तुझा देव कुठं आहे, तो ना का या खांबात पण आहे. तर केवळ चैतन्य नाही, सजीव नाही, जडसृष्टीमध्ये देखील तू आहेस, पण तो माझ्या धर्मबांधवामध्ये नाही आहे असा माझा जर व्यवहार असेल तर त्या समाजामध्ये एकात्मता कशी निर्माण होणार. पानिपतच्या लढाईमध्ये आदल्या दिवशी अब्दाली ला त्याचे सैनिक त्याला सांगत होते की सरदार नको लढाई घेऊ, आणि खरोखर तोपर्यंत वाटाघाटी, कारण त्यालाही खात्री नव्हती, कारण तोपर्यंत मराठे कधीही हारलेले नव्हते. ज्याने औरंगजेबाला संपवलाय, भल्या भल्यानं संपवलाय, त्या मराठ्यांशी समोर जायचं आहे. तेव्हा अब्दाली म्हणला उद्या आपण जिंकणार. तो एका टेकडीवर होता, तो म्हणला तिकडे बघ त्या मराठ्यांच्याकडे, त्यांचे भटारखाने वेगळेत. अरे जी लोक एकत्र जेवत नाही आहेत, आपल्याकडे बघ भटारखाना एक आहे. जे एकत्र जेवत नाहीत त्यांच्यात आत्मीयता कशी काय येणार आहे, त्यांच्यात ते बंधुभाव कसा निर्माण होणार आहे. ज्या समाजामध्ये सगळ्यांना मला सन्मानाने मी सदस्य आहे या हिंदू समाजाचा, ही अनुभूती येत नाही आहे. म्हणजे इनस्पाईट ऑफ दिस फॉल्ट्स छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या समाजाला असा विजय मिळवून दिलेला आहे. पण जेव्हा जो नवीन शत्रू आला आहे इथं, जिथं आम्ही अब्दालीसमोर केवळ आमच्या ह्या समाजाच्या अंतर्गत दुबळेपणामुळे हारलो, हे आम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. आम्ही विज्ञानाशी फारकत घेतली. सुदैवाने ह्या समाजामध्ये तेव्हा नाही, पण इंग्रजांच्या काळात मात्र ह्या समाजाचे डोळे उघडलेले दिसतात. आणि हा समाज जागा झाला आहे. अजून एक 5 मिनिटं आहेत का? तर लक्षात घ्या की त्या काळात आपल्याला आपल्या प्राचीन अस्तित्वाची आपल्याला जाणीव झाली. मधल्या काळात आपण विस्मृतीत, आपल्याला काही स्मृती नव्हती, थोडीफार तुरळक कुठल्या तरी पातळीवरती होती. पण खऱ्या अर्थाने आपण आपल्या अस्तित्वाची ओळख, आपल्या मूळ प्रेरणा काय आहेत, इथपासून आपल्या समाजाला एकेकाळी वैभवशाली भूतकाल होता, प्राचीन काळी होता, अलीकडच्या काळात शिवाजी महाराज होऊन गेले ह्याची आम्हाला जाणीव झाली. पण प्रश्नही निर्माण झाले आमच्या मनात की मग असं जर होतं तर आम्ही हरलो का. हा प्रश्न ज्यांच्या मनात पडला त्यांच्यापैकी एक डॉक्टर हेडगेवर आहेत. असे खूप लोक आहेत या देशामध्ये. हे सगळं नवं हिंदुत्व आहे. जेव्हा विवेकानंद असं म्हणतात की या वैयक्तिक जीवनातला मोक्ष आणि संन्यास नाही, समाजासाठी संन्यस्त व्हा, हे नवं हिंदुत्व आहे. जुनं हिंदुत्व म्हणजे अजूनही त्या गंगेच्या काठेवरती ते ह्याला जमतात ना लाखो करोडो लोक कुंभमेळ्याला, ते फक्त स्वतःच्या मोक्षासाठी जमतात. ती गर्दी आहे, समष्टी नाही आहे, समाजासाठी नाही आहे. पण समाजासाठी संन्यस्त व्हा असं म्हणतायत दयानंद. ते म्हणतायत की तू मुसलमान झाला तसं नाही, तुझे बाळवडील जरी झाले असतील तरी मी तुला सगळ्यांना परत घेतो, ख्रिश्चन झाला असेल तरी परत घेतो. ही जी व्यवस्था आहे ही हिंदू समाजात नाही आहे. शिवाजी महाराजांच्या काळातलं देखील नेताजी पालकरचं काय आहे की नेताजी हिंदू म्हणून जन्माला आला होता, म्हणूनच शिवाजी महाराजांना त्याला परत हिंदू करून घेता आलं. पण तो जर महम्मद कुली खान म्हणून मेला असता आणि त्याचा मुलगा मी जर गेलो असतो तर मला घेता आलं नसतं. हे नीट लक्षात घ्या की आपल्यात दोष होते आणि त्या दोषांमुळंच वारंवार आपण हारलो. अनेक वेळेला जसं शिवाजी महाराजांमुळं विजयनगरचं एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं, शिखांच्या रूपाने उभं राहिलं. पण लक्षात घ्या की थोड्या भागातली प्रेरणा त्याने देखील आमच्या समाजाला जिवंत ठेवलं. एक 6-7 जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेलं हे मराठ्यांचं फायटिंग स्पिरिट अख्ख्या महाराष्ट्रात नाही बरं का, 6-7 जिल्ह्यातलं. त्याने औरंगजेबाला लोळवला. एक अकबर एका कोपऱ्यात, त्याचं एक छोटंसं राज्य आपला राणा प्रताप, बाकीचे राजपूत त्याला वेडा म्हणत होते. पण त्याने आयुष्यभर अकबराशी संघर्ष केला आणि चित्तोडगड वगळता त्याने संपूर्ण त्याचं राज्य परत मिळवलं. तर जर त्याने एकट्याने संघर्ष केला तर अकबर त्याच्यासमोर काही करू शकला नाही.
जर सगळे राजपूत राजे एकत्र आले असते तर हा हिंदूंमधला दुर्गुण आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत आमच्यामधलं हे दुर्दैवाने हा जो आपल्या अंतर्गतच ते एकत्व नाही आहे, हे एकत्व संपूर्ण हिंदू समाज जोपर्यंत आधुनिक मूल्यांच्या आधारावरती, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी का स्वीकारीन ती धर्मग्रंथातली असो, परंपरेतली असो, कशातली असो. सावरकर जे त्याचं हनुमानाची स्टोरी आहे ना, त्याला या सीतेने ते एक हार दिला होता, तर सीतेने हार दिल्यानंतर तो त्यातला एक एक मणी तोडून तोंडात घालायचा आणि फेकून द्यायचा. ती सीता म्हणली अरे वेड्या, इतका महागडा हार दिला आहे, हे काय करतोय? तो म्हणतो त्याच्यात राम ऐका बघतोय. तसं हिंदू हित ऐका, माझ्या कृतीत उक्तीत सगळा हिंदू समाजाचं हित ऐका. नसेल तर मी ते टाकून देईल, मग ते वेदातलं असेल नाही तर कशातलंही असेल. माझा दृष्टिकोनातून माझा हिंदू समाज हा हडामासाचा हिंदू समाज, याचं एकत्व, त्याचे न्याय हक्क याच्यासाठी मी उभा राहीन, अशी जर आपण प्रतिज्ञा घेतली आणि त्याप्रमाणे आपली राजनीती, आपलं समाजकारण, आपली बाकी सर्व सांस्कृतिक धोरणं आखली, तर मला खात्री आहे की शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या त्या सगळ्या उपक्रमात सामील झालेल्या पार शेवटच्या पानिपतपर्यंत ज्या प्रत्येक माणसाने जो त्याग केलेला आहे त्याला चांगलं फळ येईल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी शत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चे येथ भणी
श्री विश्वेश्वरा